सोलापुरातील शिवसेना नगरसेवक मनोज शेजवाल अडचणीत आलेत. एका महिलेचं अपहरण करत तिचा विनयभंग तसेच तिला विषारी औषध पाजण्याचा प्रयत्न केल्याबद्दल हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोलापुरातील फौजदार चावडी पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल झाला आहे. यामध्ये नगरसेवक मनोज शेजवालसह 4 जणांवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिलेचा पती आणि नगरसेवक शेजवाल यांच्या कार्यकर्त्याचा वाद झाला होता. त्या रागातून नगरसेवक मनोज शेजवालसह त्याच्या 3 साथीदारांनी पीडितेला गाडीत घातले. त्यानंतर काही अंतरावर गेल्यावर तिचा पदर ओढून तिला विषारी औषध पाजले. त्यानंतर पीडित महिला बेशुद्ध झाल्यानंतर तिला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्याचा दावा पीडित महिलेने केला. त्यानंतर तिच्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान आरोपी नगरसेवक मनोज शेजवाल यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यामध्ये पोलीस तपास करूनच पुढील कारवाई करणार असल्याची माहिती फौजदार चावडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उदयसिंह पाटील यांनी दिली. त्यामुळे 4 आरोपींना तात्पुरता दिलासा मिळाल्याचे पाहायला मिळाले. तर नगरसेवक मनोज शेजवाल यांनी हे आरोप फेटाळलेत. संबंधित महिलेचा पती हा लोकांना ब्लॅकमेलिंग करण्यासाठी अशा प्रकारची खोटी तक्रारी पोलीस स्टेशनला करतो. यापूर्वीही त्यांनी अनेकांविरोधात असे खोटे गुन्हे दाखल केल्याचा दावा नगरसेवक शेजवाल यांनी केला आहे. नमस्कार. काही कामानिमित्त मी गेल्या 2 दिवसापासून परगावी आलो आहे. काल मला कळालं की माझ्या प्रभागातील रामलिंग सकट यांच्या पत्नीने माझ्यावर एक खोटा गुन्हा दाखल केला आहे. रामलिंग सकट हा माझ्या प्रभागातील राहतो. रामलिंग सकट गेल्या अनेक वर्षापासून अनेक लोकांना वेगळ्या वेगळ्या माध्यमातून ब्लॅकमेलिंग करण्याचं काम हा रामलिंग सकट आणि त्याची बायको या ठिकाणी करते आहे. अनेक लोकांच्या तक्रारी माझ्यापर्यंत आलेल्या आहेत आणि जर तक्रार त्यांच्याबद्दल जर कोणी पोलीस स्टेशनला करायला गेलं तर तो इसम स्वतःच्या अंगावर ब्लेड मारून घेतो, स्वतःचं घर फोडतो, बायकोला विष पाजतो, स्वतःचं घर जाळतो. गेल्या 5 वर्षाखाली अशीच एक घटना रामलिंग सकट बाबतीत झालेली आहे. एका इसमाकडून हात उसने पैसे घेतले होते त्याने आणि तो मागायला गेल्यानंतर त्यांच्यात बाचाबाची काहीतरी झाली आणि ह्या रामलिंग सकटने स्वतःचं घर पेटवलं आणि त्या जाधव म्हणून इसम आहेत त्यांच्यावर खोटा गुन्हा दाखल केला की त्या माणसाने याचं घर पेटवलं आणि दुर्दैव त्या इसमाला 5 वर्षाची शिक्षा लागली. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं की रामलिंग सकडचा हा धंदा आहे आणि त्याला आमच्यातलेच काही विघ्न संतोष लोक त्याला साथ देत आहेत आणि त्याला करण्याला हे कारणीभूत ठरत आहेत. मी गेल्या 15 वर्षापासून त्या भागातील नगरसेवक आहे. 2007 पासून आज तगायचे मी त्या ठिकाणी नगरसेवक आहे आणि तिथल्या मायबाप जनतेचं माझ्यावर विश्वास आहे आणि गेल्या 5 वर्षापासून यांनी माझ्यावरच खोटे गुन्हे नाही दाखल केले तर माझ्या कार्यकर्त्यांवरही देखील खोटे गुन्हे दाखल करतायत, जेणेकरून माझ्या मागच्या कार्यकर्त्यांनाही त्रास व्हायला पाहिजे असे अनेक कार्यकर्त्यांवर यांनी खोटे गुन्हे दाखल करायचे दम दिलेला आहे आणि हा करतोय. जसं आता हे 4-5 कार्यकर्त्यावर हे जे गरीब पोरं आहेत ज्यांचा हातावर पोट आहे, जो रोजंदारी जोपर्यंत करत नाही, मोलमजुरी करत नाही तोपर्यंत यांचं पोट भरत नाही अशा पोरांवर देखील यांनी हे खोट्या केसेस केलेले आहेत. आणि पोलीस प्रशासनाला मी या ठिकाणी विनंती करतो की आपण याची पूर्ण खात्री करून हा जे काही कारवाई असेल ती आपण करावी.